छत्रपती श्री शिवाजी महाराज की पहिलाच बॉल आणि पंचांनी कळवलंय की स्वेअर मारा आलाय तो वाईट पहिली जाव स्कोर बोर्ड चा श्री स्क, स्क, गणेश एका बाजूला सरपंच कमांडो ही टीम बॅटिंग करते या वेळी बॉल हवेत क्षेत्रक्षक लॉंगॉफला बॉलच्या खाली विकेटचं बतन महेश दशरथ डबेवाडी माघारी मैदानाच्या आतमध्ये एक मोठा धक्का लागलेला आहे सरपंच कमांडो या टीमला महेश दशरथ गेले दोन दिवस त्यांनी अप्रतिम खेळी साकारली होती तोच खेळाडू आजच्या दिवसामध्ये म्हणावा तसा खेळलेला नाही ना आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीत मोठा फटका खेळण्यासाठी गेले आणि एक कॅश तिकडे मात्र देऊन फसले आणि विकेटचं पतन झालेलं आहे निश्चित या दोन सामन्यांमध्ये महेश दशरथ त्यांचं काहीतरी बिनसलं होतं म्हणजे त्यांना कॉन्सन्ट्रेशन करता आलं नव्हतं किंबहुना धावांसाठी झगडावं लागलं होतं आणि याही सामन्यामध्ये झटपट माघारी परत आणि सरपंच कमांडो या टीमला धक्का क्रमांक लागलाय पहिला एका बाजूला आहेत नरेंद्र कुरळे जे कुरुळचे आहेत नरेंद्र कुरळे यांनी मात्र या फायनलच्या मॅच मध्ये दरारा कायम ठेवलाय मी म्हणेन या वेळेला पहा अगदी या बॉलला फक्त दिशा दिले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत सिंगल धाव घेतली जाते पहा मोठे पटके जर येत नसतील तुमच्या बॅटमधून तर अगदी सिंगल डबल घ्यावी लागते आणि धावपला खलवावं लागतं तेच प्रयत्न अगदी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय अनिश्चित तुम्ही एक मोठा फलंदाज गमवलेला आहे त्यामुळे तुम्हाला संयम ठेवावा लागेल आणि सिंगल डबलवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल तुम्हे पुढचा बॉल याला पा फटका फसलाय पुन्हा एकदा आर सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक आहेत हाताची ओंजूळ करून बसले होते आणि त्यांनी मात्र विकेट मिळवलेली आहे धक्का क्रमांक दोन सरपंच कमांडो या टीमला दोन्ही डबेवाडीचे फलंदाज माघारी आलेले आहेत ज्यांनी चांगला खेळ या प्रीमियर लीग मध्ये केला होता महेश दशरथ पहिल्यांदा माघारी आले आता गणेश माने माघारी आले ज्यांच्याकडे क्षमता होती की सुरुवात चांगली करून देऊ शकले असते परंतु मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटके फसले आता दोन धावात दोन गडी बाद तीन बॉलचा संपलाय खेळ आता संघ सरपंच कमांडो थोडासा अडचणीमध्ये आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये जीवन सनस आणि दिनेश मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली आहे अगदी बरोबर आहे परंतु नरेंद्र कुरळे यांचा मात्र जलवा पाहायला मिळतो आणि नरेंद्र कुरळे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे राहुल दादा मनवे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी एक हजार रुपयांचं पारितोषिक आहे आतापर्यंत त्यांनी दोन विकेट्स मिळवलेले आहेत आणि दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत याला आडव्या बॅटने या बॉलला उडवला आणखीन एका विकेटची संधी होईल का परंतु या वेळेला पाय अगदी सीमारेषेच्या बाहेर होता आणि ते मिळालेला आहे षटकार जिथे मात्र नरेंद्र कोरळे यांना विकेट मिळाले असे परंतु क्षेत्र जल्लोष व्यक्त केला परंतु त्यांनी सीमारेषचं उल्लंघन केलं अशा निरेशे बदलल्या दिनेश मोहिते यांनी जर तीन बॉल तिने षटकार मारले तर पाच हजाराचं कॅश प्राईज आहे यावेळेला पहा कवर ड्रायव्ह आपलातून आहे गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय परंतु आउट फील्ड थोडीशी स्लो आहे आणि तिथे मात्र एका धावेचं रूपांतर दोन धावा मिळवलेले आहेत आणि दोन धाव्यांच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलेले आहेत तब्बल दहा अंकावरती खरं तर एका बाजूने विकेट देखील गेलेले आहेत परंतु एका बाजूने धावा देखील येत आहेत निश्चित या गोष्टी सारख्याच आहेत परंतु एका बाजूला दिनेश मोहिते आणि संपूर्ण परिसरामध्ये पांडा या नावाने ते प्रचलित आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता शेवटचा बॉल आहे धावा आल्यात आणि विकेट आल्या असं विश्लेषण आपण करूया म्हणजे दोन्ही संघांची परिस्थिती बरोबरीची आहे यावेळेला हा ट्रॅकर बॉल होता थोडस मन बनवलं होतं की हा फटका मला खेळायचा आहे परंतु शेवटच्या क्षणी पुन्हा मन बनवलं की असं वाटलं त्यांना की हा बॉल खराब आहे परंतु हा बॉल चांगला होता आणि आलेला आहे तो शेवटचा बॉल डॉट बॉल एका षटकाचा खेळ संपला आहे दहा धावा धाव फलकावरती आहेत दोन गडी गारत केलेले आहेत नरेंद्र कुरळे कुरुळ यांनी सुरुवातीला ज्या प्रकारे नकारात्मक बॉल टाकला त्यानंतर विकेट मिळाली एक सिंगल खर्च गेली त्यानंतर विकेट त्यानंतर षटकार त्यानंतर दुहीर धाव आणि त्यानंतर अंतिम बॉल डॉट टाकला दिनेश मोहिते पांडा तीन बॉलच्या पाठी मागे आठ वरती बॅटिंग करतात एका षटकाचा तो षटकार नशिबाचा होता मी म्हणेन कारण कॅच पकडली होती परंतु पाय बाहेर होता म्हणून हा नशिबाचा षटकार मिळाला आणि त्या षटकारानेच मात्र धावगतीला एक चांगली गती प्राप्त झालेली आहे सामना चार षटकांचा आहे चला घाई करा दोन्ही संघांना विनंती आहे कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आतापर्यंत आपण चांगली आम्हाला साथ दिली आहे आणि शेवटच्या सामन्यासाठी आपण वेळेचं सहकार्य करा ओव्हर नंबर दोन साठी तेजस पोपळकर पोपळकर वाडी यांचा पहिला बॉल अगदी बॅटचा किनारा लागला होता परंतु दोन्ही हाताच्या मधून मात्र विकेटकीपरचा हा बॉल पाठीमागे निघून गेला सिंगल धाव मिळालेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावपलका धावा आहेत अकरा धावा निश्चित आता संयम ठेवलेला आहे परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जीवन सनस होते आणि तेजस पोपळकर ज्यांच्याकडे बॉल वळवण्याची क्षमता चांगली आहे आणि जे पोपळकर वाढीचे आहेत पहिल्या बॉलच्या पाठीमागे अवघे एक धाव खर्च केली आहे दिनेश मोहिते स्ट्राईक एंडला आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल कारण त्यांनी एक षटकार ठोकलेला आहेत पुन्हा एकदा ते तयार झालेले आहेत डावकुरे आताचे फलंदाज आहेत आणि खरं तर डावकुरे आताचे फलंदाज बेनिफिट आहेत या मैदानावरती याला पाखोल वटप्प्याचा बॉल अगदी थोडासा दूर ठेवला होता परंतु बॉलच्या मेरिटपर्यंत पोहोचले सिंगल धाव मिळालेली आहे याही बॉलच्या पाठीमागे अनिश्चित हा बॉल जर तुम्ही पाहिलं ना तर उजव्या एसटीच्या बाहेरचा होता आणि शरीरापासून दूर ठेवला बॅटला घेऊन गेले बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि कव्हर्सला खेळ एकदा विकेट अंकित केली धावसंख्या आहे बारा वरती दोन दोन बॉलचा खेळ संपलाय बॉल क्रमांक तीन तेजस पोपळकर गोलंदाजीच्या रनमेवरती आहेत आणि खरं तर फोर्टी प्लस चे खेळाडू आहेत बॉल टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे याला पाठ्या बुडवलाय क्षेत्रक्षक खूप दूरवरतून बॉलपर्यंत पोहोचतील एक धाव धावपालकावरती जोडूया आणि खर तर स्वतः गोलंदाज तिथे गेले आणि त्यांना मात्र बॉलला कव्हर आहे आहे सिंगल ज्या आरती शेतरक्षक दूर होते आणि त्यांना फार महत्वाचं होतं आणखीन एक धाव घेण्याची मुभा फलंदाजांना मिळाली असती परंतु एका बाजूला फलंदाजांना मोठ्या फटक्यांसाठी कसरत करावी लागते कारण समोरच्या बाजूने तुम्ही पाहिलं तेजस पोपळकर वेगाने बॉल टाकत नाहीत कमी गतीने बॉल टाकतात त्यामुळे फलंदाजांना जोर लावावा लागेल अगदी बरोबर आहे बॉल टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे परंतु यावेळेला समोरच्या दिशेने चांगला आवाज आलाय बॅट मधून गॅप मध्ये बॉलला पाठवलंय सीमारेषा चिरेल का बॉल परंतु नाही अगदी ऑन क्षेत्रक्षेक चेंडूचा पाठमोरा करतील आणि तेजस निपाने आणि मिळालेली आहे दोन धावा निश्चित या दोन धावे धावपालक पुढे सरसावेल चार षटकांचा सामना म्हटल्यानंतर आता दा धावफलकावरती आहेत पंधरा धावा दोन गडी बाद शेवटच्या दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे दिनेश मोहित अकरावरती वरती बॅटिंग करतात आणि जीवन सनसिनवरती बॅटिंग आहेत पुन्हा एकदा गोलंदाज तयार यावेळेला पहा ऑन साईडला बॉलला एक काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्रक्षक थोडेसे दूर होते नरेंद्र कुरळे आणि परंतु प्रयत्न त्यांचा चांगला राहिलाय आणखीन दोन धावा धावपलका वरती जोड्या निलेश सर जर आपण पाहिलं तर मोठे फटके येत नाहीत परंतु सिंगल डबलने धावपलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते निश्चित यात ज्या धावा आहेत ना सिंगल डबल या क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात ज्या प्रकारे तुम्ही नरेंद्र कुरोळ यांचा उल्लेख केलात की झेल घेण्यासाठी जावं की बॉलला संरक्षण द्यावा असा दुधा मनस्थितीमध्ये अडकले होते आणि त्यानंतर त्यांनी बॉलला संरक्षण दिलं कारण त्यांनाही माहिती आउटफिल्स आहे दोन धावा मिळाल्या शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक दोन मधील फुल चा बॉल ठेवला होता टॅप उडवलाय आणखीन एक धाव पूर्ण केले दुसरीची जोखीम घेतली जाईल काय क्रिकेट आहे दुसरीची धाव घेणं जोखीमेच आहे आणि तिथे मात्र दोन धाव पूर्ण केलेले आहेत निश्चित या जोखीम तुम्हाला घ्याव्याच लागतील कारण मोठे फटके येत नाहीत म्हटल्यानंतर तुम्हाला सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवावा लागेल दोन षटकांचा खेळ संपलाय एकोणीस वरती दोन अशी स्थिती आहे आणि या छोट्याशा वेळेमध्ये ऐकूया आर्यन जे यांचा तडाखा या खरं तर एकोणीस धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये परंतु वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह मी कौतुक करेन नेले सर ज्या पद्धतीने त्यांनी क्लिअरिटी आणि नेटनेटकांना दाखवलेला आहे संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल निश्चित जर आपण उर्मोडीचा सा परिसर म्हटलं ना की नेटवर्कचा इशू भरपूर आहे कारण कमीच काढला रेंज गिड असते आणि त्याच्यामुळे जो जी काय वायफायचं एम बी मिळालेली आहे त्या एम बीमध्ये त्यांनी चांगलं दा क्लिअरिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आपण नेहमी म्हणतो ना की तुम्हाला जेवढं इंटरनेट फास्ट असतं तेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे क्लिअरिटी देऊ शकतात आणि वर्ल्ड टेनिस क्रिकेटने या अशा सुविधांमध्ये देखील चांगलं प्रसारण दिलेलं आहे त्यासाठी त्यांचंही कौतुक एकोणीसवरती दोन षटक क्रमांक तीनला होते सुरुवात ओर क्रमांक तीनमध्ये अमोल पवार आलेले आहेत जे लावंगरचे आहेत त्यांनी देखील संपूर्ण या प्रीमियर लीगमध्ये प्रभावित केलेले आहेत पेशाने रिटायर होऊजी आहेत परंतु आज मात्र चांगली कामगिरी या प्रीमियर लीगमध्ये त्यांनी दाखवली आहे पहिला बॉल ते लुबने खुलेंड करून सुरुवात करतील यावेळेला पाव शपल झाले थोडीशी गिरकी घेतली आणि चेंडूला पाठवलंय डिप मध्ये शेतरक्षक येतील सिंगल धाव कंप्लीट केले अनिश्चित अमोल पवार रिटायर्ड फौजी आहेत परंतु त्यांनी चांगला खेळ केलेला आहे के गेली चार वर्षी त्यांनी सांगितलं की ही स्पर्धा फक्त मला बघायला मिळायची प्रदेशात खेळायला नाही मिळाली परंतु या पाचव्या पर्वामध्ये मी सहभागी झालो आणि एक चांगला खेळ केला परंतु दिनेश मोहिते आणि जीवन सनसला चांगली बॅटिंग करावी लागेल अगदी बरोबर आहे डोळ्यासमोर सो स्वप्न ठेवली होती त्या स्वप्नांचा त्यांनी पाठलाग केला आणि खरं तर पर्व क्रमांक पाच मध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि आपल्या नावाप्रमाणे त्यांनी साजेशी खेळी साकारलेली आहेत पुन्हा एकदा बॉलिंग अॅटेकवरती ते तयार होतील पुन्हा एकदा टॅप उडवला आहे क्षेत्रक्षक खूप दूरवरती आहेत सिंगल धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का हो केलेला आहे फेकी अचूक आहे परंतु यावेळेला पहा पंचांचं बोट आकाशाकडे आणि धावचीच्या स्वरूपामध्ये दिनेश मोहिते यांना माघारी परतावं लागतंय क्रिकेटमधील अतिघाई संकटात नाही क्रिकेटमधील आत्महत्या हे जे अवकाशाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे ना की आभाळ कशा प्रकारे भरून आलेलं आहे कारण पाऊस जो आलेला आहे तो सातारच्या भागापासून सुरू होत आलेला आहे त्याच्यामुळे जे आकाशाचं चित्र आहे ना ते तुम्हाला पाहायला मिळतंय आहे काही बाजूला सावली आहे आणि काही बाजूला फक्त थोडं थोडं ऊन तुम्हाला पाहायला मिळतंय आहे म्हणजे सावली आणि उन्हाचा हा शिवना पावनीचा खेळ मैदानाच्या आत सकाळपासून सुरू होता अगदी बरोबर आहे खरं तर ही संपूर्ण उरीमोडी परिसरातील ही चित्र आहेत आणि ही चित्र आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात सूचित खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम आहे बॉलला पाठवला अगदी रीजन रिजन सीमारशीच्या बाहेर चार धावांसाठी विशाल भोसले यांच्या बॅटमधून नेत्रदीपक चौकार आल्या आल्या विशाल भोसले यांनी चौकार खेळलेला आहे ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की त्यांच्या हाताला दुखापत आहे आज सर्व वेदना त्यांना विसरून जावं लागेल कारण अंतिम सामना आपण खेळतोय हो आणि पहिला तो चौकार आला ना हा संघर्षाचा चौकार होता आणि धावसंख्या संख्या आहे सव्वीस वरती तीन अगदी बरोबर आहे संघर्षाचा तो चौकार होता कारण खूप वेळानंतर तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो आल्या पाऊली विशाल भोसले यांनी ठोकला होता पुन्हा एकदा गोलंदाज तयार याला पहा बॅट मधून आवाज चांगला आला आहे तीन क्षेत्रक्षक चेंडूच्या पाठमोरा नक्की करतील परंतु हाताला स्पर्श करून बॉलने मात्र सीमारशा ओलांडलेली आहे सहा धावांसाठी आवाज आता फलंदाज होते जीवन सनस यांनी हा बॉल फेकून दिला लॉंगॉन ला पलीकडे पलीकडे सहांसाठी शेतरक्षकांच्या हाताला चटका देऊन बॉल गेला सहा हवींसाठी परंतु त्यानंतर अमोल पवारने कमबॅक केलाय बॉल थोडासा खाली ठेवला होता बॅट वरतून फिरली गेली बॉल खालून फिरला गेला आलेला आहे तो शेवटचा बॉल दड बॉल तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती धावा आहेत बत्तीस धावा प्रथमता बॅटिंग करत असताना सरपंच कमांडो या टीमची तुम्ही परिस्थिती पाहताय हे संपूर्ण प्रेक्षक वर्ग आहेत या स्पर्धेचा मनमुरात आनंद घेत आहेत प्रत्यक्षात या सामन्यामध्ये घडतय काय बिगड़ते काय कोणता का, संघ सामना घेऊन जाईल आ, हे सर्व प्रेक्षक आहेत आणि त्याचबरोबर हे उद्योजक आहेत ज्यांना या प्रीमियर लीगच्या वतीने व्यावसायिकांनी संधी मिळाली एका बाजूला जीवनसनच सन वरती बॅटिंग करत आहेत विशाल भोसले पाच वरती बॅटिंग करत आहेत तीन षटकांचा खेळ संपलाय बत्तीस वरती तीन अंतिम षटक म्हटल्यानंतर आता मारजोड तोडफोड सुरू करावी लागेल सरपंच कमांडो टीमला अगदी बरोबर आहे प्रारंभिक जोडीमध्ये जे खेळाडू आले होते गणेश माने आणि महेश दशरथ हे लवकर माघारी परतले त्यानंतर डावाला सावरायची गरज होती आणि ते डाव सावरण्याचा प्रयत्न जीवन सनस आणि विशाल भोसले यांनी केलेला आहे परंतु शेवटचं षटक म्हणलं की हाणामारीचं षटक फलंदाजाला टार्गेट सेट करणारं ते षटक असतं आणि गोलंदाजांना कुठेतरी कमी धावा करणं खर्च करण्याची संधी असते आणि ते षटक आपल्याला पाहायला मिळते विकास जायंगडे वेनेकोलचे आहेत त्यांनी मात्र गोलंदाजीच्या रणमेवरती प्राचारण केलेलं आहे आणि पहिलाच बॉल त्यांनी हाताळलेला आहे डॉट फुलटॉसचा बॉल ऑन साईडला वळवला आहे फुलटॉस बॉलवरती वरती से उत्तर नाही आहे चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नर रिझन मध्ये फिल्डर थोडेसे मिस फिल्डिंग करताना पाहायला मिळाले आणि दोन धावा धावपलकावरती जोडलेले आहेत निश्चित पहिला बॉल ज्या प्रकारे डॉट आला दुसरा बॉल लोअर फुलटॉस होता आडव्या बाटने वळवला आणि शीतक्षण करताना थोडीशी गडबड झाली आणि त्याचा मोबदला मिळाला एका धावेचं रुपांतर बघता बघता दुहेरीमध्ये झालंय दोन बॉलचा खेळ संपलाय चौतीस वरती तीन पुन्हा एकदा गोलंदाज तयार समोरच्या दिशेने विशाल भोसले आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका सजवला आहे उंची जास्त लांबी कमी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावची स्वरूपामध्ये विशाल भोसले यांना माघारी परतावं लागेल खर तर अनिलेश सर जर आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये आतापर्यंत दोन खेळाडू आहेत ना ते धावचितच्या स्वरूपामध्ये माघारी परतलेले आहेत अनिश्चित अधिक धाव घेण्याचा मोह त्यांना आवरलेला नाही आणि किंबहुना अशा धावा घेताना तुम्हाला जोखीम घ्यावीच लागते आणि जोखीम घेतल्यानंतर जे तुम्ही धाडस केलंय आणि या धाडसामुळे विकेट जाण्याची शक्यता दाट आहे पहा प्रेक्षक वर्ग रोड वरतून देखील प्रीमियर लीग बघत आहेत म्हणजे दृश्य थोडस कमी बघायला मिळते परंतु आवाज त्यांच्या कानापर्यंत जातोय रेड मला वाटतंय कार तिकडे उभी आहे आणि त्या कारच्या बाजूला अगदी प्रेक्षक उभे आहेत आणि तेही देखील त्या कारकडे दे बघतात की आवाज आहे यार लांबून देखील ही प्रीमियर लीग पाहिली जाते क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात कारण प्रत्येकाच्या नसा नसामध्ये क्रिकेट भरलेला आहे आणि तोच क्रिकेटचा आनंद घेताना प्रेक्षक वर्ग देखील पाहायला मिळतोय परंतु दोन धावा घेत असताना विशाल भोसले यांना माघारे परतावं लागलं असं म्हटलं जाताना लालच बुरी बात आहे आणि त्या लालसे पोटी मात्र विशाल भोसले यांना माघारी परतावं लागलं डब्ल्यूटीसी जे हेरलं ना ते अप्रतिम होतं कारण जिथे होतो पोहोचली मॅनचं मी कौतुक करेन अतुल क्या बात आहे यार अतुल जबरदस्त कामगिरी यासाठी वर्ल्ड टेनिस क्रिकेट जाणलं जातं यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टॉपच्या बाहेरचा बॉल अगदी पंचाने स्पष्टपणे नकारात्मक चेंडू दर्शवलेला आहे खर आता काही क्षणापूर्वीच असं वाटलं होतं की पाऊस येण्याची दाट शक्यता आहे परंतु आता पुन्हा एकदा मैदानावरती सूर्याची किरणे येताना पाहायला मिळत आहेत आणि या वेळेला हा फटका डीपी स्क्वेअर लेगला तडक फडक कडक भे धडक आलाय आपण कार्यक्रम करतो परंतु फ्रॉम वेळेला बॉडी आणखीन एक खराब बॉल जायंगडे यांच्यावरती थोडस प्रेशर निर्माण झालाय की काय असं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे निश्चित एक वेळ असं वाटलं होतं की धावांची गती कमी पडली आहे परंतु इथे ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आले विकी आणि त्यांनी हा षटकार ठोकला धावसंख्येला गती दिली आहे स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांगडे मागितली ती दात पंच दाद उचलून धरतील का नाही अगदी बरोबर आहे प्रारंभिक जोडीमध्ये जे खेळाडू आले होते ना त्यांनी मात्र नाराजगी व्यक्त केली होती परंतु लाग जे मिडल ला ऑर्डर आले ना त्यांनी प्रत्येकाचं योगदान आपल्या खेळाद्वारे दिलेलं आहे यावेळेला पहा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत कॅच पकडली परंतु सीमारषीच्या बाहेर पाय तेच स्निपाने यांचा आहे आणि मिळाले त्या सहा धावा खरं थँक यू खरं तर निलेश सर जर आपण पाहिलं दोन कॅच पकडले जरूर परंतु सीमारेषेच्या बाहेर पाय होता आणि त्याच बारा धावा मागण्या ठरू शकतात का ए वाय ट्वेंटी फोर या टीमला कारण जिथे आपण अलीकडे पाहिलं धावा येत नव्हत्या एकोणपन्नास धावा आहेत पन्नास धावांचं पन्ना लक्ष आहे आता एवाय वाय ट्वेंटी फोर या टीम समोर विकेट ज्या गेले ना एक वरती पहिली विकेट दोन वरती दुसरी विकेट एकवीस वरती तिसरी आणि पस्तीस वरती चौथी विकेट आणि त्यानंतर जो धावसंगेचा वेग वाढला ना तो एकोणपन्नास वरती जाऊन थांबला आता पन्नास धावांचं लक्ष आहे अगदी बरोबर आहे पन्नास धावांचं लक्ष्य आहे परंतु या धावांचा पाठलाग क करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ए वाय ट्वेंटी फोर संघ मात्र नक्कीच उतरेल परंतु मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहताय अगदी उर्मडी परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल राहिलेले आहेत आणि खरं तर जर आपण पाहिलं ना तर संपूर्ण मान्यवरांनी आम्हाला या प्रीमियर लीगद्वारे विशेष सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत खरं तर मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत ते मात्र क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत अक्षरशः उर्मोडी प्रीमियर लीग नेलेसर मी खऱ्या अर्थानं सलग तीन वर्ष कवर करतोय आणि खऱ्या अर्थानं एवढा मोठा जो स्टेज आहे ना तो अजूनपर्यंत मी पाहिलेला नाही परंतु उर्मोडी प्रीमियर लीगमध्ये अगदी भर उन्हात किंवा भर पावसामध्ये किंवा भर हवेमध्ये हा मुख्य व्यासपीठ अगदी उभा राहिलेला आहे सलग तीन वर्ष निश्चित बर बर या प्रीमियर लीगची महती आहे आणि त्याचबरोबर काहींचा आपण सन्मान करतो संघ मालक ए वाय ट्वेंटी फोर श्री अमोलजी सावंत सी आणि त्याचबरोबर संघमालक ए वाय ट्वेंटी फोर श्री योगेशजी सावंत उद्योजक या संघ मालकांचा आम्ही आदरपूर्वक सन्मान उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत आणि या संघ मालकांचा सन्मान होत आहे आणि त्यांचा संघ अंतिम फेरी खेळत आहे अशा संघ मालकांचा आपण सन्मान करत आहोत ए वाय ट्वेंटी फोर श्री अमोलजी सावंत आणि श्री योगेशजी सावंत यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये फायनलचा सामना खेळत आहे आणि त्या संघाचे संघ मालक या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती उर्मोडी प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत अनिश्चित काल जर आपण पाऊस पडला ना तर काही मंडळी या ठिकाणी उभी होते आणि त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल की अजितदादा अनेकांच्या स्टेटसला ते झळकले होते की एवढा पाऊस पडला त्यानंतर मला सांगितलं की आपण सर्वजण निघून गेलो होतो आणि पाऊस पुन्हा वाढला आणि गाड्या अक्षरशः ढकलत काढाव्या लागल्या म्हणजे आपली प्रीमियर लीग यशस्वी व्हावी यासाठी आपण शेवटपर्यंत झटलं पाहिजे आणि किंबवना ही जी सर्व मंडळी आहेत ना स उरमोळी समन्वय युवा मंचाचे त्यांचा आपण आभार मानणं हो तेवढं कमी आहे कारण एखादी प्रीमियर लीग जर सुरू झाली तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं कठीण आहे असतं परंतु यांनी सातत्य ठेवलं आणि या प्रीमियर लीगला पाचव्या पर्वामध्ये आणलं अगदी बरोबर आहे खरं तर वन मॅन आर्मी असं म्हणून अजितदादा यांच्याकडं पाहिलं जातं आणि खरं तर युवकांचे प्रेरणास्थान आहेत आणि आज खेळाडूंच्या पाठीमागे ते सातत्यपूर्वक उभे असतात आता बनवायचे आहेत चोवीस बॉलच्या पाठीमागे पन्नास धावा ए वाय ट्वेंटी फोर या टीमला आणि पन्नास धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ए वाय ट्वेंटी फोरची आक्रमक जोडी एका बाजूला अजय सावंत सायडी तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र कुरळे कुरुळ अशी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे दोन्ही जोडी जर आपण पाहिली ना तर दोन्ही जोडींकडे आक्रमकता आहे एका बाजूला नरेंद्र कुरुळच्या आहेत अजय सावंत सायडीचे आहेत दोन्ही फलंदाज आक्रमणासाठी जाणले जातात परंतु एका बाजूला गणेश माने जे डबेवाडीचे आहेत जे चांगले ऑलराऊंडर आहेत बॅटिंग मध्ये चांगली चमक चंग दाखवू शकले नव्हते आता पहिला बॉल टाकतील पन्नास धावांची गरज चोवीस बॉल पहिलाच बॉल लुमने खोलेंड कडून ओव्हर द विकेटने समोरच्या बाजूने अजय सावंत पहिलाच बॉल अगदी बाहेर ठेवला होता आणि त्यानंतर पंच अगदी फेअर डिलिव्हरी आहे म्हणून ते उभे आहेत आणि खऱ्या अर्थानं या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये अनिश्चित प्रश्न हाच उभा राहतो की बाटची कडा होती का आणि जर होती तर हा जेल थोडासा अपुरा पडला होता त्याचबरोबर फलंदाज नॉन नॉनस्ट्रायकरून नरेंद्र कुरळे धावत आले होते म्हणजे तिकडे एक रनआउटची संधी उपलब्ध झाली होती का दुसरा बॉल या वेळेला पहा पुन्हा चांगला बॉल आहे हा ट्रॅकर बॉल होता उसळी चांगली प्राप्त झाली फ्लाय देखील चांगली दिली अचूक टप्प्यावरती नियंत्रितपणे गोलंदाजी करतायत गणेश माने गणेश माने यांना बॅटिंग मध्ये काय करता आलं नव्हतं आहे की जर आता मला काय करायचं आहे ना तर ते गोलंदाजी करताना करायचं आहे दोन बॉल डॉट टाकले एकही धाव नाहीये अगदी बरोबर आहे पुन्हा एकदा तयार याला फुलटॉसचा बॉल आहे दिशा दिले कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्रक्षक पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिलेला आहे आणि मिळालेल्या आहेत त्या दोन धावा निश्चित क्रिकेट मध्ये तुम्हाला कधी कधी फुटबॉलही खेळावा लागतो फुटबॉल मध्ये तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही आणि इकडे क्रिकेटमध्ये फुटबॉल बघायला मिळाला पाया साह्याने बॉल अडवला गेला आणि स्कोर बोर्डचा श्री गणेश झाला तीन बॉलचा खेळ संपलाय दोन धावा शून्य गडी बाद अगदी बरोबर आहे भारतामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात परंतु सर्वाधिक कोणता खेळ खेळला जाईल तर क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा आनंद तुम्ही आम्ही घेत आहे पुन्हा एकदा गोलंदाज गणेश माने तयार होताना पाहायला मिळत आहेत याला शॉर्टर्म पूल समोरच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक क्षेत्रक्षक पोहोचणे अगोदरच बॉल मात्र तिथेच थांबलाय आणि मिळाल्या एक धाव आणि विकेटचं पतंग देखील झालेलं आहे धावचीच्या स्वरूपामध्ये एक मोठी विकेट मिळते नरेंद्र कुरळे यांना माघारी परतावा लागत परंतु येता येता अजय सावंत यांना काहीतरी सांगितलंय आता त्या उपयोग होईल का कारण मोठ्या धाव घेत असताना लालच बुरी बात आहे असं म्हणायला काही हरकत नाही लालच केली लालसा दिली परंतु विकेटचं पतन झालेलं आहे चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती धाव आहे तीन धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ए वाय ट्वेंटी फोर संघ मात्र कुठेतरी आता अडचणीमध्ये सापडलेला आहे त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे जगदीशजी देवरे मनाई फार्म हाऊस यांचं आगमन होतं आणि त्याचबरोबर सायली गावचे सुपुत्र विजयजी देवरे यांचं आगमन त्यांचंही स्वागत परंतु या वेळेला थोडेसे शपथ झाले होते परंतु पंच आमच्याकडे वळाले आणि तिथे मात्र वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय लेग स्टप वरती बॉल ठेवण्याचा पुर्त प्रयत्न केला होता परंतु खराब बॉल पाहायला मिळालेला आहे डावीशी सोडून जाणारा हा बॉल आहे आणि पंचानी कळवलं की हा नकारात्मक बॉल आहे या प्रीमियर लीग साठी क्वालिफाईड पंच सूर्यकांत आडाव सर हेमंत कोळी सर आणि अमित म्हात्रे सर यांची भूमिका चांगली राहिली पुढचा बॉल आहे यावेळेला पहा अगदी या बॉल बॉलला उडवलाय आउट ऑफ द पार्क युपीएल मध्ये आणखीन एक दर्जेदार षटकार अजय सावंत यांच्या बॅटमधून सायडीचा तुफान इन ऍक्शन अजय सावंत यांनी ठोकलाय हा षटकार धावसंख्या गेली आहे दहा वरती एक गडी बाद शेवटचा बॉल शिल्लक अप्रतिम फटका पाहायला मिळाला पुन्हा एकदा तयार गोलंदाज याला आणखीन दाव दाव या। एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा काहीसा भाग लागला चेंडू पाठीमागच्या दिशेला पाहायला मिळतोय दोन चेंडूचा पाठमोरा करतायत सिंगल धाव धावपलकावरती जोडूया एक षटकाचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती धावा आहेत अकरा धावा खरतर पन्नास धावांचं लक्ष्य आहे निलेश सर आणि अकरा धावा धावपलकावरती आहेत कुठेतरी सरासरी आहे रात्री मी म्हणेन चांगले आहे कुठेतरी एक ते दोन धावा कमी दाव पडलेले आहेत निश्चित या सरासरीने जर बॅटिंग केली ना परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये जे षटक क्रमांक दोन आहे तीन आहे चार मध्ये याच्यामध्ये दोन ते तीन ने धावेने सरासरी वाढवावी लागेल कारण अठरा बॉल एकोणचाळीस ची गरज आहे आणि अठरा बॉल शिल्लक आहेत आणि इथून पुढे आपण चर्चा करतोय ना की एका बाजूला षटक क्रमांक पाच शुभमजी देवरे यांच्या वतीने अजय सामंत यांनी जर लागोपाठचे दोन षटकार मारले ना एक हजार एकचं पारितोषिक आहे कौतुकाची थाप प्रत्येक जण ठेवतोय आमचा जिंकावा आणि आमचा खेळाडू चमकावा यासाठी कौतुकाची अगदी बरोबर आहे त्याचबरोबर अमोल पवार यांच्यासाठी देखील एक पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी राहुलदादा मनवे मनवे मनवेवाडी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी एक हजार रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे म्हटल्या तर प्रत्येक षटकारासाठी मोल वाढलेला आहे आता पाठीराख्यांमध्ये चढाओढ लागल्या परंतु या वेळेला आकाशाला गबस घालतोय बॉल लांबी कमी पडलीय आणि हा झेल हातातून निसटला चाललाय सीमा ऋषीच्या पलीकडे सहा दबीसाठी आलाय तो षटकार खर तर या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका दुसऱ्या डावामध्ये होताना पाहायला आहेत परंतु माध्यमातून आ बैल मार अशी परिस्थिती मिळाली निश्चित या चुका आहेत ना त्या पराभवाचं कारण देखील ठरू शकतात कारण दरवाजापर्यंत आलेलं आलेले यश हे दरवाजेच्या बाहेरूनच निघून गेले जेल निसटला शरीरावरचं नियंत्रण निसटलं आणि हाताच्या उंजळीतून बॉलने उसळी घेतली सीमा रिश पलीकडे हा पुढचा बॉल अजय सावंतला एक जीवनदान हो या वेळेला पाच जोर कस बॅट फिरवली होती परंतु बॅटचा चेहरा बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही आलेला आहे तो डॉट बॉल कौतुक करावं लागेल या बॉलचा ज्या प्रकारे हा बॉल पाठी ओढला बॉलला उसळी दिली वेगही दिला म्हणजे या काही गोष्टी आहेत ना या बॉलच्या पाठीमागे प्रभावित करत आहेत विकी आहे ज्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे या बॉलच्या पाठीमागे आणि वेग भन्नाट होता आणि हाच वेग प्रभावित करून गेला खरंतर विकी बर्गे यांच्या नावाचा तुम्ही उल्लेख केला बॅटिंग अटॅकवरती देखील त्यांनी चांगला प्रभाव दाखवलेला आहे त्यांनी देखील दोन षटकार ठोकले होते परंतु या वेळेला अजय सावंत यांनी अलाउंड दी कार्पेटचा हा फटका सजवलेला आहे डिप स्क्वेअरला एक मध्ये दोन धवा धावपलकावरती आणखीन जोडूया अनिश्चित या धावा तुम्हाला गोळा कराव्याच लागतील कारण एक षटकार या षटकामध्ये आलेला आहे त्याच्यामुळे या षटकामध्ये तुम्हाला किती कुठायच्या कमीत कमी चौदा ते पंधरा धावा म्हणजे या सरासरीने जर तुम्ही बॅटिंग केली तीन बॉलच्या पाठीमागे आठ मिळालेले आहेत उर्वरित तीन बॉल शिल्लक आहेत म्हणजे कमीत कमी पाच जरी मिळाले ना तर एक चांगला स्कोर या षटकाच्या पाठीमागे असू शकतो अगदी बरोबर आहे कारण तुमच्याकडे ताकद आहे अॅबिलिटी आहे क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची तीन बॉलच्या पाठीमागे आठ बनवले आहेत आणखीन तुम्ही बनवू शकता तीन बॉलच्या पाठीमागे परंतु यावेळेला टॅप उडवला आहे जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न हाच आहे अजय सावंतचा सा की मला प्रत्येक बॉलवरती आक्रमक करायचा आहे परंतु एका बाजूला विकीच कौतुक करावं लागेल कारण एका बाजूला अजय सावंत यांचा सा प्रयत्न की मला मोठे फटके खेळायचे परंतु विकी यांनी त्यांना दिली नाही तुम्ही जर एक पहिला बॉल बॉल वगळला ना बाकीचे तीन अतिशय चांगले टाकले आणि ते मनोबल आहेत अगदी डावपेज रचले होते बॅटिंग करणाऱ्या टीमने ते डावपेज त्यांनी उधळून लावलेले आहेत परंतु अमोल पवार यांना खूप वेळानंतर स्ट्राईक मिळालेली आहे आणि अमोल पवार यांच्यासाठी देखील पारतोषिक आलेलं आहे अमोल पवार देखील हाच प्रयत्न करतील की मला धावसंख्याला एक चांगला वेग निर्माण करायचा आहे पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढे सरसावत असताना पद दलितेचा चांगला वापर कवर रिजन मध्ये क्षेत्रक्षकाने मात्र उलटा झेल पकडलाय अप्रतिम झेल आकाशने पकडलाय आणखीन एका विकेटचं पतन आकाश वांगड्यांनी काय झेल पकडलाय उलट्या दिशेला धावत जाणं आणि डोळ्यांचा सहयोग बॉलवरती ठेवणं या गोष्टी कठीण असतात परंतु तुम्ही अंतिम सामना खेळत खेळता अशक्य शक्य होणार आहेत प्रयत्नांची उंची आकाश वांगड्यांनी वाढवली आणि इथे अमोल पवार सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट खऱ्या अर्थाने विकियांनी बॉल टाकला परंतु या विकेटचं श्रेय जर कुणाला जा द्यायचं झालं तर आकाश वांगड्यांना द्यावं लागेल अगदी बरोबर आहे परंतु हा कॅच पकडत असताना मला भारताचा मोहम्मद काय पाव आठवला कारण त्या देखील अशा प्रकारचे कॅचेस ते अप्रतिमरित्या पकडतात आणि इथे मात्र आकाशने तो करारनामा केलेला आहे ज्या प्रकारे मोहम्मद कैब उल्लेख केला मोहम्मद कैब आणि युवराज ही जोडी भारतीय भारतीय टीमला मिळाली ना टीमचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारला होता आणि इकडे बा हे जे क्षेत्रक्षण आहे ते चांगलं आहे या टीमसाठी आणि किंवा धक्का क्रमांक दोन लागला आहे शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे धावसंख्या वीस दोन गडी बाद वीस वरती दोन अशी परिस्थिती तुम्ही पाहताय आता तेरा बॉलच्या पाठीमागे धावा बनवायचे आहेत तीस धावा शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील एखादा मोठा फटका मॅच मध्ये करून देईल गोलंदाज तयार विकी बर्गे टॅप उडवलाय सिंगल धाव कम्प्लेट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहणं गरजेचं आहे कारण स्ट्राईक हवी आहे अजय सावंत आणि ती स्ट्राईक त्यांना मिळालेली आहे थोडीशी मिसफिल्डिंग आणि मिस दोन धावा दो कम्प्लेट बावीस धावा धावपलकावरती आता बनवायच्या तिथून पुढे अठ्ठावीस धावा आणि येणारे बॉल आहेत बारा अशी टेन्शनवाला मात्रेमध्ये ऐकूया एक छोटस मधुर संगीत बारा बॉल अठ्ठावीसची ची गरज या आर एनडी चे मैदानाच्या आतमध्ये बारा बॉलच्या पाठीमागे अठ्ठावीस धावांची आवश्यकता आहे निलेश सर परंतु अजय सावंतची विकेट दोन्ही टीम साठी खूप महत्वपूर्ण आहे जो सामना इथून पुढे ज्यांच्या भोवती फिरणार आहे ना ते नाव आहे अजय सावंत कारण दहा बॉल एकोणीस त्यांनी कुठलेले आहेत बारा बॉल अठ्ठावीस ची गरज पाच शुभम देवरे यांच्या वतीने अजय सावंत यांनी जर सामना जिंकवला तर दाजींना आहे दोन हजार रुपयाचा पुरस्कार प अगदी दे शुभम देवरे अगदी दे शुभम देवरे यांचे दाजे आहेत अजय सावंत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक लगावलेलं आहे अजय सावंत यांना खरं तर त्यांच्याकडे ताकद आहे अवेलिटी आहे पहिलाच बॉल ऑन साईटला वळवला आहे क्षेत्रक्षक खूप दूरवरती आहेत सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का जोखीम घेतले स्ट्राईक फेकी जरूर केले परंतु फेकी खराब पाहायला मिळाले सर अशा मोमेंटला अशा प्रकारची खूप खराब आहे मी म्हणेन निश्चित आपण अगोदर देखील उल्लेख केला के की एका एखादी छोटीशी चूक पराभवाचं कारण देखील ठरू शकते कारण माणसाला ठेच ही पर्वत आणि नाहीतर छोट्या दगडानेच लागते त्यामुळे छोट्या छोट्या संधींचा फायदा घेणं फार महत्वाचं आहे आणि जिथे तुम्हाला एक एक धाव कशा प्रकारे रोखता येईल याचा प्रयत्न करावा लागेल त्याचबरोबर अजय सावंत खरं तर जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः जितका स्ट्राईकला राहील ना तितकं महत्वाचं आहे ए वाय ट्वेंटी फोर या टीमसाठी निश्चित अजय सावंत यांच्याकडे ती क्षमता आहे परंतु एका बाजूला अमोल पिलावर देखील आहेत एका बाजूला दिनेश मोहिते आहेत त्यांच्याकडे क्षमता चांगली आहे आणि किंबहुना ते डाव्या आताचे गोलंदाज आहेत त्याच्यामुळे त्यांना जी एक नैसर्गिक देणगी आहे ना त्या देणगीप्रमाणेच प्रमाणेच ते बॉल टाकतायत परंतु ह्या वेळेला पडल्यानंतर खालीच बॉल राहिला कौशल्य गुणवत्ता त्यांनी दाखवलेली आहे आणि खरं तर मोठ्या फलंदाजाला कशा प्रकारे थांबवायचं तर त्यांच्याकडे ते कौशल्य आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे निश्चित जो काय अनुभव क्रिकेट खेळताना आपल्या गाठीशी आहे ना त्याचं चांगलं सादरीकरण तुम्हाला करावं लागेल कारण परळीचा आणि उरमोडीचा आणि जिल्ह्याचा संपूर्ण परिसर तुम्हाला बघत आहे कारण अंतिम सामना सुरू आहे पंचवीस जाबा दोन गडी बाद अजूनही पंचवीस जावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते चौदा यावेळेला आहे खर तर आता बॉलच्या पाठीमागे चोवीस धावांची आवश्यकता आहे अनिश्चित याच्यामध्ये आपण करेक्शन करूया आणि जिथे मात्र आता सव्वीस धावा धाव आलेले आलेल्या आहेत अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे एका बाजूला दिनेश यांनी तीन बॉल टाकलेत आणि अवघ्या चारच धावा खर्च केल्यात बॉल क्रमांक चार अप्रतिम गोलंदाजी वेरिएशन त्यांच्याकडे चांगला आहे बॉल टर्न करण्याची क्षमता चांगली आहे परंतु यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर अंगावरती हा बॉल स्वतः गिरकी घेतले होते परंतु खरं तर इथे मात्र आलेला आहे तो, तो डॉट बॉल राहुल मनवे यांच्या वतीने अजय सावंत यांच्या प्रत्येक षटकारासाठी एक हजार एकचं पारितोषिक आहे कौतुकाची थाप ठेवलेली आहे था, ते कौतुक कामी येईल का आणि अजय सावंत षटकार मारतील का कारण इथून पुढे जे बॉल शिल्लक आहेत ना ते फक्त आठ आहेत आणि धाबा बनवायच्या आहेत चोवीस खर तर राहुल दादा मनवे यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण प्रत्येक खेळाडूवरती ते मात्र पैशाची उधळण आहेत कारण हाच प्रयत्न त्यांचा आहे की खेळाडूचं प्रोत्साहन वाढावं वा। परंतु यावेळेला पहा अगदी खुलवट टप्प्याचा बॉल होता खोदून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्रक्षक आहेत एक धाव कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न जोखीम जरूर घेतले आणि ते मात्र पहा अगदी दोन धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आता एवाय ट्वेंटी फोर साठी देखील पारितोषिक यायला लागलेली आहेत आणि सरपंच कमांडो साठी आता पारितोषिक यायला लागलेली आहेत आणि विकेट साठी सरपंचांकडून पारितोषिक आहे एक हजार रुपयाचं म्हणजे एक विकेट एक हजार रुपयाची आहे आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे अठ्ठावीस वरती दोन दीपक देवकर यांच्या वतीने हा पुरस्कार आहे परंतु यावेळेला पास समोरच्या दिशेने या बॉल लावला आहे नाही पोहोचू शकले परंतु डाय खूप चांगले त्यांनी मारलेले आहे संपूर्ण शस शरीर त्याने मात्र झोकून दिलं आणि धावपलकावरती धावा आहेत तब्बल एक आता एकोणतीस धावा आता येणारे बॉल सहा आणि धावा बनवायचे आहेत एकवीस निलेश सर काय सांगाल सहा बॉलच्या पाठीमागे एकवीस धावांची आवश्यकता आहे एकवीस धावांची आवश्यकता आहे आता प्रत्येक धाव इथून पुढे आहे ना तीन हजार पाचशे एकाहत्तर रुपयाला आहे आणि त्याचबरोबर जर आपण सहा बॉल बघितले ना तर साडेबारा हजार रुपयाचा एक बॉल टाकावा लागणार आहे हे समीकरण आहे कारण पंच्याहत्तर हजार तुम्हाला मिळणार आहेत पहिला क्रमांक आल्यानंतर आणि सरपंच कमांडो हा संघ जर जिंकला तर सरपंचांकडून जे आपण स्वप्न बघतो की मी एकदा तरी जीवनामध्ये गोव्याला जाईल ती संधी आता फक्त सामना जिंकावा लागेल खूप मोठी भंपर ऑफर मी म्हणेन खेळाडूंना दिलेली आहे कारण गोव्याला जाण्याची संधी तुम्हाला हवी आहे तर तुम्हाला हा सामना जिवावा जिंकावा लागेल जीवाचं रान करावं लागेल परंतु हा सामना जिंकावा लागेल कारण गोव्याला जायचा आहे तर हा सामना खूप महत्वाचा आहे सहा बॉल एकवीसचा चा थरार आज की शाम किसी के नाम अजय सावंत तर एका बाजूला विशाल भोसले यांचा मारा आणि पहिलाच बॉल आलाय तो डॉट लाईन चांगली आहे लेन्स चांगली आहे अचूक टप्पा भेदक मारा आणि पहिलाच बॉल आलेला आहे डॉट आता पाच बॉल एकवीस धावांची आवश्यकता आज अजय सावंत यांना काहीतरी करून दाखवावंच लागेल आज चांगला खेळ करावा लागेल घायेल तो या हार परिंदा आहे लेकिन जो फिरसे उठ सका वही जिंदा आहे आपटलाय बॉल उचललाय पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सहा धाबींसाठी माझा फटका म्हणजे अजय सावंत नावाचं वादळ थांबायचं नाव घेत नाही हार म्हणाला ते तयार नाही शेवट पर्यंत लढतय कारण ते लढवले आहे चार बॉल शिल्लक आहेत समीकरणामधलं अंतर कमी झालंय आणि अजय सावंत नावाचा तुफान साईडीचा एका बाजूला उभा आहे तर एका बाजूला विशाल भोसले जकात पुढचा बॉल घेऊन आणि या वेळेला खाली जेल निसटलाय अग कॅच पकडण्याची नामी संधी होती परंतु इथे विकेटचं पतन होता होता राहिलेलं आहे परंतु धावची स्वरूपामध्ये दोन धावा पूर्ण केलेले आहेत पाहिले सर काय घडलं जात आहे मैदानाच्या आता आता समीकरण येऊन उरलेलं आहे तीन तेरा तीन मॉल तेरा कुणाचे वाचतील बारा आणि कोणता संघ होईल इथे विजय अजय सावंत ते तीस धावांचा खेळ आहे कारण तीन मॉल तेराचा हा सामना अगदी बरोबर आहे परंतु निलेश सर कोणीही मॅच जिंकू द्या कोणत्याही गावामध्ये ट्रॉफी जाऊ द्या परंतु इथे जिंकेल ना तो संपूर्ण उरमोडी परिसर आणि उरमोडी प्रीमियर लीग निश्चित कारण का जिंकणार आहे कारण प्रत्येक गावातला एक एक खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहे त्याच्यामुळे जिंकणार तर उर्मोडी प्रीमियर लीग आहे याच्या मात्र शंका नाही आहे परंतु आता जे समीकरण उरलं आहे ना तीन बॉल तेरा हृदयाची धडधड वाढली आहे भाकीत करणं मूर्खपणाचं असू शकतं परंतु चर्चा रंगलेली असेल की आता हा संघ जिंकणार आहे हा संघ ट्रॉफी मारेल पुढचा बॉल हो अँड मिस सलकिश अपील आणि पंचांनी मात्र अपील उचलून धरलेले आहे आणि अजय सावंत या नावाचं वादळ मात्र आता शांत झालेलं आहे आणि त्याच नंतर विशाल भोसले यांचा जल्लोष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे तर दोन्ही पंच एकत्रित जातील विचार विनिमय केला जाईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल परंतु या बॉलच्या पाठीमागे वेग चांगला होता टप्पा देखील अचूक होता खरं याच साठी केला होता अट्टास शेवट गोड आज खऱ्या अर्थानं तीन दिवस प्रीमियर लीग रंगताना पाहायला मिळाले आणि खरोखर मजा आली अनिश्चित परंतु इथे विकेट आहे की नाही आहे तर विकेट नाही आहे त्याच्यामुळे अजय सावंत बॅटिंग करतील परंतु दोन बॉल आणि आता बनवायचे आहेत दहावा तेरा जो संघ प्रयत्नवादी होता ना आता तो संघ नशीबवादी होईल कारण कंपल्सरी बरोबर आहे ना कंपल्सरी ना कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे म्हणजे दोन बॉल दोन षटकार आले तरी एक धाव कमी पडेल त्याच्यामुळे हा सामना नशिबाच्या सोडावा लागेल एका दुसरा खराब येईल का आणि अजय मोठा फटका मारतील का अगदी बरोबर आहे नशिबाचा कौल लागेल का दोन बॉलच्या पाठीमागे तेरा धावांची आवश्यकता आहे एखादा खराब बॉल मॅच ऑन करेल परंतु या वेळा पहा अजय सावंत यांचा तडाका अजूनही हार मारायला ते तयार नाहीत फटका दमदार बॉल डिंगून चाय आउट ऑफ द पार्क सहा धावांसाठी षटकार खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असो आता एक बॉल आणि बनवायच्या आहेत सात धावा अजय सावंत लढतायत हा आहे शेवटचा बॉल आणि यावेळेला शेवटचा बॉल हवेत खेळलाय आणि इथे हा सामना जिंकलाय टीम सरपंच कमांडो या टीमने तुफान किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली